आसा गोय राज्याचे सभापती सर रमेश तोडकर सर तसेच म्हणजे भाजपाचे प्रदेशाचे सचिव बाब सर्वानंद भगत मंडळाचे जनरल सेक्रेटरी दिवाकर पागी सगळे उपस्थित कार्यकर्ते सगळ्यांचे हांव स्वागत करतां आणि त्या वेळार हांव म्हणजे सर्वानंद भाईकडे एकूण सांगपाची मागणी आज पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीच्या निमतान आमचे मध्ये हजर आसात आमचे लाडके आमदार तसेच गोय विधानसभेचे अध्यक्ष सर आमच्या मंडळाचे हांच्यानी आपले लाईफ सॅक्रिफायस केले ते आम्ही याद करपा खातीर आज पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती आम्ही प्रत्येक शक्ती केंद्राचेर संबंध हिंदुस्थानभर करपाचे ठरविले आसा त्याचो एक भाग म्हणून आज काणकोण मंडळान आयोजित केला आसा तुमच्या सगळ्यांचे हांव स्वागत करतां आणि एकच संदेश तो पंडित दीनदयाळ उपाध्याय आमकां दिल्लो एकात्म मानववाद आणि अंत्योदय तत्व या धर्तीचेर आम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते समाजसेवा करतात आणि राजकारणाने राजकारण करतात आज आमचे सरकार असा या सरकारच्या अनेक योजने आम्ही सरकार जनतेच्या समाजातल्या दुर्लभ घटकापर्यंत पावपाचे काम आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्त्यांना तयार करतात आणि खरी श्रद्धांजली आमच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती हेका जर आम्ही दितले आदरांजली जर दितले जाल्यार त्याने जो दृष्टिकोन दवरलेलो आणि ज्या कृष्णान परिश्रमान जो हो पक्ष उभारलेलो जनसंघ ते जनता पार्टी आणि भारतीय जनता पक्ष आज आम्ही सत्तेचे कार्यकर्ते असतात आम्ही आज सत्ता उपभोगतात आणि अशा वेळाचेर अनेक गोष्टी या सरकारान आम्ही या सरकारान केल्ले असतात हालीच जाल्ले वुमन रिझर्वेशन जर बील जर पळयत आम्ही सगळ्यांनी महिला खातीर महिला सशक्तीकरण म्हणपाचे अनेक राजकीय पक्ष येऊन गेले पण खऱ्या अर्थान वुमन रिझर्वेशन बील जर पळय हाडले जाल्यार भारतीय जनता पक्षाला हाडले होच खऱ्या अर्थान की समाजातलो शेवटच्या घटकापर्यंत भारतीय जनता पक्षाचो कार्यकर्तो पावचो समाजापर्यंत आम्ही आमचे सरकार पावचे आज या महिलांचं सशक्तीकरण करपाचे सुद्धा बील आम्ही पास करून घेतलेले आसा हांव तुमच्या सगळ्यां कडेन विनंती करता येणारा जो काळ आसा 2024 आमकां परत एक फावटी ह्या देशान माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार हाडपाक जाय आनी ताजे खातीर आमी आज आमचे कडेन सत्ता आसा आज आमचे ह्या भागातले आमदार आनी आमचे सभापती अत्यंत भयंकर काम करून सगळ्यां कडेन पावतात पूण आमी सगळ्यांनी थोडोसो वेळ 2024 पर्यंत ह्या लोकसभेच्या इलेक्शनाक दिवचो पडटलो कारण आज ऑल ओव्हर इंडिया जर आमी परिस्थिती जर पळयत अनेक नाना तरेचे लोक जे एकत्रित जाल्ले आसात आनी खंयच्या जातीच्या धर्माचेर लोकां मदीं फूट घालपाचो प्रयत्न करतात बोगस सगळे प्रोपागंडा चालू आसा अशा वेळाचेर आमी कार्यकर्ते आल्यार आमची सगळ्यांची जबाबदारी आसा की आमी थोडोसो वेळ आमचो धंदो आमचे वेवसाय सगळे आसून सुद्दां थोडोसो किमान एक 2-3 तास दिसांतल्यान आमी लोकां कडेन पावन परत एक फावटी भारतीय जनता पक्षाचो सरकार कित्याक येवपाक जाय नरेंद्र मोदीचे नेतृत्व ह्या देशाक कित्याक गरज आसा हे आमी पटोवन दिवचे पडटले आनी हे काम आमी आमच्या स्वताचे घरांतले काम जे करतात आमी जर नोकरी करत आसत वेवसाय करता आपले स्वताचे काम करतात त्या प्रमाणे पक्षाचो एक कार्यकर्ते ह्या तर आमी करचे पडटले आमी प्रत्येका कडेन संबंद दवरचे पडटले आमी नवे लोक आमचे मध्ये हाडचे पडटले आनी आमचो जो व्याप आसा ह्या मतदारसंघात सुद्दां वाडोवचो पडटलो तुमी सगळे करतले अशें आशा व्यक्त करता ह्या वेळार म्हाका उलोवपाची संद दिली ताचे बद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करता सगळ्यांक ह्या सप्टेंबर म्हयन्याक आमचे दोन महान नेते एक आमचो पंडित दीनदयाळ उपाध्याय तशेंच देशाचे पंतप्रधान पंतप्रधान 17 सप्टेंबर म्हण नरेंद्र मोदीचो वाढदिवस तांच्या चुकीच्या तोंडार आमकां म्हाका गवायलन करपाक मेळना तरी पूण आमी जास्तसो केला आनी सरम भाई हांव मंडळाच्या वतीन आश्वासन दिता की नरेंद्र मोदी परत पंतप्रधान करपाक आनी भरघोस नेट दिवपाक काणकोण मतदारसंघ खंयच कमी करचो ना अशें आश्वासन दिता आनी ह्या वेळार आमकां सरकडे म्हाका काणकोण मार्गदर्शन करचें पंडित दीनदयाळ उपाध्यायांची जयंती साजरे खातीर आतां सगळें आसा की तांच्या जयंती निमित्तान आमी परत परत ताकी याद करतात याद करपा खातीर इतलेंच की खऱ्या अर्थान भारतीय जनता पार्टी एकात्म मानववाद आनी अंत्योदय तत्वाचेर काम करप ही शिकवण जर खऱ्या अर्थान कोणें दिली आसा जाल्यार भारतीय जनता पार्टीचे संस्थापक जेणे आपले संबंद जीवन जे आसा समरसपणे भारतीय जनता पार्टी खातीर आनी देशा खातीर समर्पीतपणे हे केलो जाल्यार सांगता की सांगा आज सबंद देशभरान जगभरान तो सगळ्यात सगळ्यात मोठी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी या ज्याचे मेंबर आणि बाकी संघटनात्मक काम एजो मोठो वटवृक्ष आज सबंद देशांत थांबलेलो आसा आणि ताजी ताजी फळां आज आम्ही सबंद भारतीय
जनता असा वाटतो की उपभोक्ता असे वाटते ताकी याद आम्ही निश्चितपणे गोळा करपाक जाय आणि त्या दृष्टिकोनातल्यान याद करता असताना तांचे जे जीवन जे असा ते संबंधित करत मनसा भारत देशाचे स्वतंत्र झालो त्या वेळेचे संबंध अख्ख्या भारता भारतावर आम्ही काँग्रेस पार्टी ही सत्ता नेहरूजी सत्ता त्या वेळेचेर स्थापन झाली आणि अशा वेळेचेर की विरोध म्हणटा खंयच्याच पद्धतीन ना म्हणजे म्हाका विरोधी ग्रुपांतल्या लोकांक सुद्दां हाडून जाय आसा आनी तातूंत मुख्यमंत्री केले तशें आमचे श्यामाप्रसाद मुखर्जी हे तशे विरोधी विचारसरणीचे पूण क्रिस्न तांकांय हाडूंक जाय की तांकां मंत्री केले देश पर्यंत म्हळ्यार शतप्रशीत प्रतिशत म्हणटा तशें काँग्रेस आणि दुसरे पक्ष ना अशा वेळाचेर की ज्या वेळाचेर सत्तेची चावी जेव्हा त्यांच्या हातात आयली नेहरूच्या हातात आयली त्यामुळे जे विचार देशात मारक असा अशा तरेचे विचार जी पॉलिसीज जी असा ती त्या विरोध करपी सांगपी कोणूच नसतं त्यामुळे ताणी करता ती करू दिशा अशा वेळाचेर सुद्दां श्यामाप्रसाद मुखर्जीन जे आसा ते ज्या जे जम्मू काश्मीरच्या संदर्भात जे धोरण घेतले म्हणजे जम्मू काश्मीर आज आपण 370 कलम राखचे पहिली असं त्यांची वेगळे निशाणे वेगळी पॉलिसी वेगळे सगळ्या सगळ्या प्रकारचे वेगवेगळे धोरण म्हणजे आता एक स्वतंत्र राष्ट्रच त्यांना त्या वेळेचेर फरकप दिल्ल्या त्यांना बहाल केल्या आता हे विचारसरणी एक देशाचा भाग असून सुद्धा त्यांना वेगळे निशाणे वेगळे वेगळे त्यांचे घटना हे ते सगळं शास्त्री करतात म्हणजे आता की विरोध करता जर जाती अख्ख्या भारत देशातल्या खंयचोच नेत्यांना विरोध करणं श्यामाप्रसाद मुखर्जी ज्या वेळेचेर म्हणजे की तुझ्या मंत्रिमंडळाचे हांव ताणें राजिनामो दिलो आनी त्या विचारसरणी विरोध करपा खातीर ते स्वताक काश्मीरा पासून ताणें धरणां वगैरे सगळे केली म्हणजे जर सत्ता ताका उमोवपाचें आसा जर जाती ताजे खंय म्हणटा तो पण ताणें तें करुना की अशा वेळाचेर की श्यामाप्रसाद मुखर्जी जी त्या उपाध्याय ज्याणी आमच्या स्वतंत्र विचारसरणीचो पक्ष आसपाक जाय तातूंत आमचे संघाचे लोक आशिल्ले ह्या लोकांनी की जनता पक्षाची स्थापन ज्या वेळेचेर केली त्यानंतर आज भारतीय जनता पार्टी ईशान्य प्रांत भारतीय जनता पार्टी कधीच विचार एक स्वतंत्र विचारधारा जी आसा ती देशाक पुरक अशा तरेची विचारधारा कोणें किदें आसपाचें ह्या लोकांनी आणि ह्या विचारधारणेच्या आधाराचेर आज भारतीय जनता पार्टी आज सबंद देशांक आज आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी तीच विचारधारा घेऊन आणि विचारधारा वाढता आसतना की आयच्या खडीत तरी जगांत आपली एक स्वताची एक वेगळी जागा निर्माण करपाची निर्माण जाल्ली आसा आनी सगळ्या सगळ्या G20 आसा ती बाकी सगळ्या त्यामुळे ह्या सगळ्या गजालींची सांबाळ करपाक जर जाय जाल्यार आमी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आसा बूथ स्तराचे कार्यकर्ते ते आमी सक्षम आसा जर जाय ती आमी आमच्या विचारधारेची पक्के आसा जर जाय ती जाल्यार परत परत आमकां भारतीय जनता पार्टीचे सत्ता येवपाक कठीण कांय आसता आमी जर ढील आसत जाल्यार आमचे आमचे म्हणजे जर खोटी निर्माण जर आसत जाल्यार बऱ्या केन्ना केन्ना ते करतली गडबड आसत आसता त्यामुळे आज जयंतीच्या निमित्तान आमी की हांगा बुथाला कार्यकर्तो आमच्या भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी विचारधारेशी की आमच्या अध्योदय तत्वाची विकास करपाच्या दृष्टिकोनांतल्यान दसरो आनी आज पक्को आसपाय तो कांयचे पक्को आसता म्हणजे तांचे सबंद जीवन आमी समजून घेवपाक आनी त्या दृष्टिकोनांतल्यान आज तांची जयंती आमी साजरी करप आणि ती विचारधारा आम्ही परत परत सबंद जयंतीच्या समोर आम्ही दवरप आणि येणारी निवडणूक असं की आम्ही आमचं बूथ म्हणा म्हणजे आमचं मतदारसंघ असा साऊथ गोवा आम्ही जिंकून आणप आणि या आमच्या धोरणाची पॉलिसी संदर्भात जे असं आम्ही काम केलं असं आणि आमचे गर्व सांगतात त्याच मुख्य मुख्यमंत्री असा त्यामुळे आज प्रतिज्ञा त्यांच्या स्मृतीक आम्ही सुखांजल्या त्यांचे विचारधारा आम्ही विरोध केला आणि आज आजच्या दिसात आम्ही पक्षाचे सचिव आले आसात आम्ही आमच्या मतदारसंघाची संघटनात पकड जी आसा त्यांचेर आम्ही हुक्कम दवरतले आणि पार्टीक आम्ही सांगतो की आम्ही विचारदर्शी पक्के आसात आणि आमचें काम अशाच तरेच्यांनी त्यांच्या विचारदर्शी चालू आसा अशा एक प्रकारचे मेसेज पार्टी दिले.